निफाडमध्ये आणि त्या ठिकाणी कांद्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, पाहूया। निफाडमध्ये सुद्धा अवकाळीचा मोठा तडाखा बसलेला आहे आणि पावसानं केलेले नुकसान पहास। कांद्याच्या दराबाबत गेल्या काही महिन्यांपासून आपण परिस्थिती कशी झालेली आहे पाहिली, कसं बसं पिकवलेलं जे कांद्याचं पीक होतं ते देखील आता या पावसामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे। निफाडला अवकाळीचा हा मोठा तडाखा बसलाय। खरं तर कांद्याचं माहेरघर म्हटलं जातं निफाडला। आमचे प्रतिनिधी चेतन कोळस यांनी निफाडमधल्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय, पाहूया। कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आपण आहोत निफाड तालुक्यामध्ये। आपण आहोत एका क्षेत्रामध्ये, या ठिकाणी आपण बघू शकतो अक्षरशः मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने इथं अक्षरशः जे कांद्याचं रोप आहे पूर्ण भूई सपाट झालेलं आहे। त्यामुळे आता जो म्हणजे शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती या कांद्यातून दोन रोपातून दोन पैसे मिळतील आणि पुढे जो कांदा आहे त्यातून देखील पैसे मिळतील, पण आता आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्ण रोप भूई सपाट झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे ती या ठिकाणी पूर्ण भूईस मिळायला आपल्याला बघायला मिळते। तसेच काही ठिकाणी जो कांदा काढून जातो देखील शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर ओला झालेला आहे आणि यामुळे भविष्यकाळात जर अशी जर हानी होत राहिली अवकाळी पावसामुळे तर कांद्याचे दर नक्कीच वाढलेले आपल्याला बघायला मिळतील। जी 24 तासासाठी चेतन कोळस निफाड। सह्याद्रीची उंची म्हणजे 24